कष्ट आणि किती आटापिटा म्हणायचं. आईकडे चालली तपल्या माळाचा सुद्धा माळ गोळा करून नेते. हो काय असलं उगून आलेलं मोकार कारल्या जाईल त्याचा सुद्धा कारलं गोळा केले तिथे. आणि काय काय केलं का की मिरच्या हादग्याची फुलं अरे कायला का तिच्याच नादात आहे ती. आता लय घेऊन जाणार पिशवी दीड एक पिशवी जरी नेणार भरून आईकडे निघाली म्हणल्यावर. कारण तिला कसं झालंय तिथं ते आमचं दोन मामा आहेत ते रात्याचं वाहिलं ते दोघाच्या घरी थोडं 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 द्यायला त्याच्यामुळे तिला माळवलंही लागतं. तर असं द्याता पिरूचं बघा एकदम व्यवस्थित नातखोळा साईज झाली. आता करायचं आहे चालू या 5-7 दिवसात तोडायला. तुला काय मिळला नाही काय पिरू सकाळ सकाळचं खाती कसला तुझ्या काय तोंडात नाही का ही काकी माझ्या बायकोन मारायचा विचार आहे काय लिंबी उडी उडी सण कुशाल म्हणती चढग लिंबावर कारली काढायला. हा लय चांगली ती तर कळ कानन का कानी पाड कारल्याच्या धापट पैसे जाते लिहिला नीट करायला काढच न कुठतरी मोरतेली हाड हिची काकी. एक तर हाय बायको जा 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 वर जा चढ लिंबाव जा ना ते एक काम कर की काकी ते आहे की खाली तूच चढ म्हणजे बायको माझी झालेलं चालतंय लगाला कारल्याचं याल कुठं गेलं इथलं का बरं पाका एवढं मोठा लिंबाव आणलंय आता गोळा केलंय हो का अजून हे गप्पे हिच्या नादी लागून जातील झाडा बिडाव हात पाय येईल गाळ्यात बस गप. इकात आणून खातील की कारलीला का बास की दोन दोन कारली नाही तिलाही खात माणसं कोणी कडू लागतं म्हणून काय नाही. बारक्या मामाला 3-4 कारली दे मोठ्या मामाला 4 दे आणि मावशीला 7-8 दे काय हा मावशील जेच दे मामांना कमी दे काय औ हा अजून की काय माझे ओके तर डुबळीचा चाललंय. डुबळी नाही ती का पण नाही आत्ताशी मातीचं या रानात डुबळी काय झाली नाही अजून. जाऊन दे चल जा तुझं उरक तुला एकदा जेतो फेकून टँडवर उरक बर. हे आपला काल जी ठरलं होतं का नाही की ते म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल इथं डुबळी लावायचं ठरलं तर ही पर कल्टिवेटर एवढा अर्धा मारलेला आहे का आणि परत सकाळी रान मी अजून एकदा रोटावेटरने इस्त्री केले का लेस करत होतो पण मॅटर काय झाला इतक्या वालून डिझेलच संपलं. आता डिझेल आणायचं या काकेला सोडून येताना आणि राहिलेलं पुरं करून ह्याच्यात बेड सोडून खात भरून आपला प्रोजेक्ट चालूच. आणि ही खास जी आहे का ना सिस्टीम ही जादूल करून द्यायची ही सिस्टीम तिने बघायचं ही म्हणजे आपण द्या इकडून तिकडून पण तिला घराच्या जवळ आहे म्हणून खास तिचा नाद आहे म्हणून ही करून द्यायचं या. कशी पटांगणात येऊन पिरूत फोनवर बोलती या पिरू खात खात जॅकेट आणि अरे बापरे देवा बोल 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 बरे झाडाव कसा माल आहे दस्तांना बाळे आला माझा कसा पळत आला शाळेत ना. स्टॉप 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 आणि तू आज जायची होती ना बाळा कुठतरी कुठं जायची तुझी सहल पिकनिक कुठं जायची तुझी पिकनिक इंग्लिश मिडियम बघा आपण सहल म्हणतोय पिकनिक म्हणणार तम स्टॉप कुठं जायची तुझी पिकनिक मग सकाळी तू पैसे नेलेलं काय केलं किती दिलं होय बर बर चल चल जा मग बदल ड्रेस निवांत आण बघा बायको कशी मध्ये टप्पाकडली काय म्हणली इकडे 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 ती बबडी बरी यायचं या. हा चाललाय मेकअप करून मग आमच्या मम्मीला सोडायचंय काकीला शेटणी. अय बाळ्या इकडे बाळ्या तू कपडे बदलणार अदुगर कार्य असं 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 म्हणजे काय काय लाकान अवघड आहे रे बाळ्या. आईकडे जायचं म्हणलं का नाही द मंदिरच नाही व सुट्टीच नाही आमच्या काकीची आई अजून आहे का नाही दात पडल्यात फक्त काय काय घेतलंय काय घेतलंय बाजरी मामाला थोडी घेतली काय घेतलंय अगा मी माझं म्हणणं असं की आपली गाडी मोकळी अजून थोडं की काहीतरी चला इथं सोडून आता.
नळा वालोय बघा आता आपल्या इथल्या भावनगरच्या नळाचं काम चाललंय. खोलीकरण, मुरमीकरण, रुंदीकरण, सिमेंटीकरण तिकडं आलोय. आता लय जबराड काम चाललंय. इथं आता आपण इथनंच पाणी नेलेलं आहे, त्या पाण्याचा जुगाड लावा आलोय. पाईप गाडा आहे, ज्यात पाईप फुटलाय ना आपला हे समजा गाडताना परत जोडा झालंय. पोकले नाही ते ठिकाणी काय सांगायचंय. जबराड काम चाललंय. उतरून बसलो आता. आता म्हणून खाली जाऊनच बघावं काय करायचं. त्याच्यात पाय गय आपला की अजून खोल गाडायचा नळापर्यंत लावून खाली येतो काय. आता हे शेतकऱ्यांना सारखं मोड तोड जोड बिघड चालूच आहे. असं ते घेतो का पाय चार पाच पोकले नाही भरपूर इथे टिप्पर पिप्पर. पेट्रोल टाकाय लय उशीर झालाय. आता काय सांगायचं, जायचं घरी जेवायचं झोपायचं. झाला बरं का आजचा ब्लॉक इथं संपला. मागं गाडी दिसत असेल अजून कॅनल उरतय. पाईप गाडायचा आहे, अंधारचं गाडायचा आहे, चुरून गाडायचा आहे. शेतकऱ्याचं असंच असतं, दिवसा फोडते ती आणि आम्ही रातचं गाडतो. तर आता घरी जायला उशीर होणार आहे, तर आजचा ब्लॉक इथंच संपवतो. आता घरी जाय आज 10 वाजता का 11 वाजता ती सांगू शकत नाही. पण हाय कॅनल उरतय अजून, इथंच आपलं लपवून छपवून चाललाय कार्यक्रम. तर असं द्या बघा आजचा ब्लॉक कसा वाटतोय कसा नाही. असं द्या आता काय बोलायचं इथं काय उद्याच्या ह्याच्यात बोलू इथं काय बोलायचं आता. तर असं द्या बघा.